राजधानी राजधानी ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा। ते आहेत मालेगावचे, पण दादासाहेब यांनी लई भारी काम केलं। आमची मागणी होती देवाजवळ, पण आमची इच्छा पूर्ण झाली। बरोबर, दादासाहेब म्हणजे कोण? हे आपले मंत्री दादा, आदरणीय दादाजी भुसे साहेब यांनी जो संपूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन प्रवचन केलं, त्याबद्दल हे ते आभार व्यक्त करतात। आमची इच्छा पूर्ण झाली, आम्ही देवाजवळ मागत होतो। आमच्या गावात कथा यायला पाहिजे, त्यांनी आणली, खूप भारी काम केलं। आमची येणारा काळ देखील अजून ही कथा परत वापस यावी असं वाटतं का? हा, असं वाटतं। अजून बी आमची मागणी आहे, माझी तरी मागणी आहे, अजून कथा यायला पाहिजे। आणि आमच्या मालेगावात इतकी दिपाळीसारखं झालेली आहे, खूप आनंद, आणि सगळे नातेवाईक आपल्या घरी आलेले आहेत। दिपाळीपेक्षा बी मोठा सण आलेला आहे या। काही काय सांग, मालेगाव एक नंबर आहे, आम्हाला खात्री न होती आमचे एवढं होणार। शेवा खूप आनंद वाटतोय, खूप उच्च वाटतोय, आणि ज्या भाविकांनी आमची सेवा केली त्यांना धन्यवाद। अजून या ठिकाणी महाराष्ट्र काय, महाराष्ट्राच्या बाहेरून देखील भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा, आपण कुठून आलाय? माझं नाव नितीन चौधरी आहे, मी गुजरातहून आलेलो आहे। तर हे मालेगाव माझ्या मामांचं गाव आहे, तर त्यांनी मला स्पेशली त्याच्यासाठी बोलवलं की तू एक दिवसासाठी तरी ये आणि इथलं काय चालू आहे ते बघ। आणि इथे आल्यानंतर जे पॉझिटिव्ह वाईब्स मला जाणवले ते प्रचंड, म्हणजे सांगण्यासारखे नाही, तेवढे पॉझिटिव्ह वाईब्स आल्यानंतर म्हणजे खूप मनाला शांतता मिळाली। आणि जे बाबांचं प्रवचन चालू होतं 2:30 वाजता 5 वाजेपर्यंत, तर ते शब्द जे कानात पडतात त्याच्यानंतर जे इतकं मनाला शांतता वाटते की ती। आपलं शिक्षण काय? माझं BCOM झालेलं आहे, मी फर्स्ट इयर लॉला आहे। आता काय करतो? मी फर्स्ट इयर लॉला आहे। एज्युकेटेड आहेत ते, ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहेत, आणि ह्या संपूर्ण समागमामध्ये ते भक्तिमय वातावरणात लीन झालेलं आहे, हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। ताई, आपलं नाव काय? माझं नाव, मी सुरतहून आलेली, गुजरातहून। माझं नाव लताबाई विठ्ठल महाजन, सुरतहून आलेली मी। माझी या 40 दिवसामध्ये 3 कथा झालेल्या आहेत, एक इंदूरची झाली, एक बडोदाची झाली, एक मालेगावची महाराष्ट्राची झाली। माझं गाव पण देखील महाराष्ट्राचंच आहे, मी महाराष्ट्राचीच आहे, पण आम्ही गुजरातला 40 वर्षापासून स्थायिक झालेलो आहे। 40 वर्षामध्ये माझे 40 दिवसामध्ये 3 कथा महाराजांच्या कृपेने किंवा देवाच्या कृपाने झालेले आहेत। माझ्या महाराजांनी आम्हाला पशुपतीनाथ हे उपास फार उत्तम उपास आहेत, हे जे उपास आम्ही केले याचे सगळे बंधू आणि भगिनी, आता येणारी ही नवयुवक पिढी, मुली आणि मुलं यांनी देखील करावे ही माझी नम्र विनंती आहे प्रभू चरणी। आणि मी तर एक म्हणते, ह्या कलियुगामध्ये हे मोठं फार गुरुजींनी काम केलेलं आहे, हे मस्त, म्हणजे की एकदम शिवयुग आणला कलियुगमध्ये, हे फार मोठा गर्वाची गोष्ट आहे आपला हिंदू धर्मासाठी। हिंदू धर्म हा आता कलियुगमध्ये जागृत व्हावे ही माझी नम्र विनंती आहे। आणि ही कथा महाराष्ट्रामध्ये आली, ही माझ्या सगळ्या परिवाराला मिळाली, ही माझी पण इच्छा पूर्ण केली भगवंताने। आणि ते आमच्या गुजरातमध्ये देखील कोणी नेता वगैरे आले नाही स्टेजवरती, पण आज हे आले, सगळी पब्लिकला त्यांच्याकडून आशीर्वाद मिळाला, हे खूप गर्वाची गोष्ट झाली। असा गर्व सगळ्यांना मिळावं ही मी प्रभू चरणे करते। श्री शिवाय नमस्तुतेम। म्हणून ओळखलं जातं। आज वातावरण जर पाहिलं तर बाहेरून दुसऱ्या राज्याहून बाहेरून आलेले मंडळी फार गर्दी आहे, आणि सर्व मालेगाववासी यांना कोणी दूध देत आहे, कोणी बिस्किट देत आहे, कोणी खाना देत आहे, कोणी चहा देत आहे, चांगलंच परक आणि सपोर्ट आहे त्यांना सर्वांनी। आणि आमचे माननीय दादाजी भुसे यांनीसुद्धा यांची टीमने चांगली प्रकारे त्यांची जी व्यवस्था केलेली, एकदम मला पाहून ते अगदी आनंद झाला आहे। एवढं बोल, 2 वर्षात बोल, जय महाराष्ट्र। नक्कीच मालेगावकर जनतेने नक्कीच या ठिकाणी मोठा सपोर्ट, मोठं सहकार्य या संपूर्ण बाहेरवाल्याला भक्तगण मंडळाला करत आहेत। ताई, आपण कुणी आलात, आपलं नाव काय?
माझं नाव संगीता दीपक सूर्यवंशी, मी अंबळेहून आलेली. एवढ्या लांबून आपण आलेला आहात, आपण पहिल्या दिवसापासून आलेला आहात, हे संपूर्ण वातावरण आणि काय सांगू शकता? खूपच छान वातावरण आहे. मी पहिल्यांदाच एवढा जनसमुदाय पाहिला आणि गुरुजींनी खूपच म्हणजे नवीन पिढीसाठी खूपच छान हे कथेचं आयोजन केलेलं आहे, त्यामुळे मला खूपच आनंद होत आहे. कारण सगळ्या लोकांमध्ये बदल होत आहे, कारण महादेवाच्या मंदिरात आजपर्यंत कोणीच जात नव्हतं, पण आज लहान मुलांपासनं तर म्हातारे लोकांपर्यंत पहाटे उठून जो एक लोटा जल गुरुजींनी सांगितलं तर ते सगळेजण जात आहेत आणि त्याचा सगळ्यांना उपयोग होत आहे. नक्कीच. आपल्या गावाहून किती मंडळी आलेली आहेत? आमच्या गावाहून अंबळेहून तरी रोजचे बऱ्याच गाड्या पण येत आहे आणि बाकी मुक्कामे लोक पण आहेत. तुम्ही मुक्कामे आहेत, काय सांगू शकता मुक्कामे अनुभव कशा पद्धतीने, आपली सोयीसुविधा काय सांगू? म्हणजे खूपच मालेगाववासियांनी लोकांची खूपच छान व्यवस्था ठेवलेली आहे, कारण लोकांना रात्री पण प्रत्येकाची काळजी घेतली जात आहे. स्वच्छता तर एवढी छान दिलेली आहे, सगळ्या गोष्टीची स्वच्छता वगैरे मिळते, काहीच कमी पडत नाही आहे कोणाला. कोणी भुकेही राहत नाही आहे कोणाला, म्हणजे बिना पाण्याचंही कोणीच राहत नाही आहे. सगळ्या गोष्टी जागेवर मिळू शकत आहे, म्हाताऱ्या लोकांना जागेवर मिळत आहे. कोणाला काही त्रास झाला तर त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व तरुण मंडळी खूपच मदत करत आहे, त्यामुळे आम्हाला इतका आनंद होत आहे. तर पहिल्यांदा मी एवढं हे पाहत आहे. नक्कीच. या ताई अंबळेहून आलेल्या आहेत या मालेगाव नगरीमध्ये आणि मालेगावकरांनी त्यांचं केलेलं स्वागत, त्यांची ठेवलेली व्यवस्था, हे नक्कीच ते म्हणतात की ते कौतुकास्पद आहे. ताज्या व महत्त्व